जण गुल्ल्याला रंगलेले आहेत. आता थोड्या वेळानं आंघोळ वगैरे करून परत येणार. कुस्त्यांचं जंगी मैदान बघायचं आपल्याला. ज्योतिबाचं आवडलं. ग्रामदेवत ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्त या ठिकाणी कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. कुस्त्या बघण्यासाठी प्रेक्षकही भरपूर आहेत आणि पहलवान सुद्धा भरपूर आलेले आहेत. चांगल्या कुस्त्या होणार आहेत. आपली एक नंबरची कुस्ती लास्टची 1,01,000 रुपयाची आहे. ती कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ रमेश अण्णासाहेब पाटील यांच्यातर्फे ही कुस्ती लावलेली आहे. ज्योतिबाच्या नावानं काय करताय? कुस्ती बघा आलाय काय? 4,000 रुपये इनामाची. मित्रांनो, ही 4,000 रुपये इनामाची कुस्ती आहे मैदानामध्ये. आणि अरे इकडे इकडे मित्रांनो, 4,000 रुपयाची ही कुस्ती आहे निकाली होणार आहे. मित्रांनो, बघूया कोण जिंकते या कुस्तीमध्ये. बोल, तुझं नाव बोल. पकड, हे घ्या आता. शंतनू पवार पाली खंडोबाची पाली झाली की चांगलं वाटत. गुरु जोंधळेकर तेजल तुम्हाले. 4,000ची कुस्ती लागलेली. कुस्ती लावण्यात आलं जयराज पाटील. जयराज पाटील विरुद्ध काशीनाथ जाव तुम्ही. आणि विरुद्ध सपकाळ भोजगाव. दोन्ही पहलवान आहेत. कुस्ती एका बाजूला वाजतात. तेजस दास सैदापूर. पुढची कुस्ती जोडलेली असली अक्षय. अक्षय मोहिते पुढची कुस्ती जोडली असे गौरव तर मला सांगा. सारंग पाटील भैया चला इकडे का इकडे का. घुटना ठेवलेला आहे निखिल पाटीलला. माफ करा, तेजस दासनं निखिल पटलावरती कुस्ती बघा. आता गडबड करू नका. हो अरे बापरे. आणि पंचांचा निर्णय आणतील. हिंद केसरी संतोषाबा वेसाचा पट्टा विजय झाला. तेजस दास हातवरती कर. बरोबर ना, चापलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. संकेत माने सावळेवाडी. प्रणव देशमुख कडेगाव. आणि कुस्तीची सलामी दिली जाते. एक अस्सल कुस्ती लागते. इनाम 21,000 रुपये इनामासाठी. आणि ज्या गंगावे तालमीमध्ये 7 पहलवान नंबर वरती आलेले आहे. मित्रांनो, 21,000 रुपयाची कुस्ती आहे. त्या पहलवान आहे प्रतीक देशमुख करेगाव. अशी कुस्ती समोर सांगतो नंतर. सांगतो नंतर. डोक्या फिटलेला आहे. डोक्यातल्या विचारानं कुस्ती राहिली. 21,000 रुपये इनामाची कुस्ती समोर चालली. बर का, पैसे बघा. पैसा सगळ्यांच्या घरात आहे. तो गुरुत लपलेला आहे. तो काढायला फाव वाटतय. करून ज्याची हिंमत असते त्याची किंमत होत असते. ही वस्तुस्थिती आहे. बर का, पैसा खर्च करणारी मंडळी कुस्ती करा. विथ करा जयराज साठी इंद्रो पाटील 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि दोन डावाची पकड केलेला आहे संकेत मानेनं. आणि कब्जा घेतलेला आहे प्रतिस्पर्ध्याचा. प्रतिस्पर्ध्याचा कब्जा घेतलेला आहे निळ्या लांगेच्या पोरानं. आणि तिचा कडेगावला चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी झाला. या महाराष्ट्राचा 5वा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. असे कडेगाव
या महाराष्ट्र केसरी शंभर रुपये बक्ष झालेले आहेत दिलीप पाटील यांच्याकडून. हात काढून गिस्सा म्हणतात त्याला संकेत माने हातवर पिकार सांगावचा पहिलवान विजय झालेला आहे. संकेत माने साहेब किती नंबर आहे बाळा कधीपासून करतो नंबर किती आहे पहिलवानी की करतो 10 वर्ष झाले 10 वर्ष झाली 28 नंबर की कुस्ती लागते पंजाब धुमचडे होय ना सांग आणि काय सांगू शकतो अरे माइक माइक आहे तो माइक पंजाब धुमचडे हातवरती करा अरे वाटते ना हा बरोबर आणि रोहित पाटील सैदापूर अशी कुस्ती लागते पाहुणे द्या. एक कुस्ती कैलासवती केसी कंडक्टर अप्पा यांच्या स्मरणार्थ रघुनाथ कृष्णक पाटील बाबू यांच्यातर्फे ही कुस्ती लावण्यात येत आहे. इनाम रुपये सांगितलं 3000 रुपये इनामाची कुस्ती लागली पूर्ण नंबरची कुस्ती आलेली घेतली कुस्ती सलगीचा अर्थ सांगतोय त्याला एक तगडी कुस्ती समोर चालू झालेली आहे. पोकळ हात टाकू नका पोकळ हात टाकू नका आणि गाफिलतेनं कुस्ती करू नका. कुस्ती हा खेळ आहे हजारो वर्षांची तपस्या आहे. पहिलवान व्हायला 10 वर्ष तालमीत तोंड बघावं लागतं आणि हा मेंढे पहिलवान आला हे पा गंगावे तालमीचा बाबू मेंढे एक लढाऊ पहिलवान सोलापूर जिल्ह्याचा कुस्ती क्रमांक 23 नंबरची कुस्ती पुकार करतोय ओंकार मोरे कुंभार गाव निराजवर्धन जगदाळे गजाळ तालीम सोलापूर अशी 23 नंबरची कुस्ती लागते. पाहुणींना पुकार दिलेला आहे आणि इकडे चट्टी पकडलेली आहे. आटी तटी जे खरोखरचे पहिलवान आहे मित्रांनो अरे वागच गावाचं नाव ओंड बरोबर सुटले. ओंकार पाटील गंगावे तालीम कोल्हापूर विश्वास हरपुलांचा पट्टा चला. बी आर पाटील कुस्ती लावण्यासाठी इकडे या. ऍडव्होकेट बी आर पाटील हे पहा मान्यवर मंडळी आपल्याला एक वेळा दोन वेळा पुकार दिला जाईल. तुम्ही वेळेत आलात तर कुस्ती तुमच्या हस्ते लावली जाईल नाहीतर कुस्ती लावण्यातील नोंद घ्या. ते बारक पहिलवान इकडे बोला तिथे कैलासवाजी हनुमंतराव राजाराम पाटील भाऊ यांचे स्मरणार्थ ऍडव्होकेट बी आर पाटील उपाध्यक्ष सातारा सहकारी बँक मुंबई यांच्यातर्फे ही कुस्ती लावण्यात आलेली आहे. बी आर बापू कुठे आहेत सैदापूर जय भोसले सैदापूर ओमकार पाटील गंगावेश ओमकार पाटील गंगावेश पाटील 7000 रुपये इनामाची कुस्ती लागते. जय भोसले सैदापूर हातवरती करा आणि ओंकार पाटील गंगावे नोंद घ्या. 7000 रुपये इनामाची कुस्ती लागते. 7000 14 नंबरची कुस्ती चालू झाली. चॉकलेटी लांग परिधान केलेला जय भोसले सैदापूरला सराव करतोय. हिंद केसरी संतोष आबा वेताळचा पट्टा आणि ओंकार पाटील विजय गंगावेश कोल्हापूर गंगावेश तालमीचा पहिलवान. ज्या गंगावेश तालमीकडे 18 टायटल आहे 18 आणि ज्या गंगावेश तालमीमध्ये 7
आज पहलवान नंबर एक चे टॉप लाइन सिकंदर से एक बावली जामदारे प्रकाश बनकर अशी गंगावेश झाली. हे त्याचा माईक दे मला माती टाक. हे पहा ते माईक दे त्याच्याकडे कैलासवासी सरोबाई दिनकर पाटील माजी प्राथमिक शिक्षिका यांच्या स्मरणार्थ पिलोबा दिनकर पाटील कुस्ती क्रमांक 12 नाव सांगा जरा बाळ. रमेश ठाकूरच्या जागेला ठेवतोय, नोंद घ्या. नाही उद्या तुम्ही माझ्या नावानं कापड फोडशिला सलीम मुल्ला हा रमेश ठाकूरच्या नावानं. आणि संपलेला कुस्ती जय भोसले हातवरती कर सैदापूर हिंदी केसरी संतोष आबा वेताचा पट्टा विजय. कुस्ती 11 वरती लागते 7000. मित्रांनो, कुस्ती 7000 रुपये वर असणार आहे. या कुस्ती मध्ये जिंकणाऱ्याला 7000 रुपये मिळणार आहेत. घालू नका वेळी दुनिया निसटी पावत आहे पोरे सहारा पडवलेले. रणजित म्हणले, कोण आहे रणजित म्हणले? माझी लय मोठी जोड आहे काय वाटायला पोरांना. इंद्रजित पहलवान पुरुषाच्या आकड्यावरती फिरतो. अक्षय पहलवान आणि आक्रमक झालेला आहे खली मुल्ला आक्रमक झालेला आहे. आणि हात काढून घेतला. हिंद केसरी संतोष बाबा वेताचा पट्टा सैदापूर सलीम मुल्ला हजर दिकर खलीम. कसं वाटतंय तुम्हाला किती वर्षापासून कुस्ती बघायचा? 13 वर्ष खेळलो. सगळं सांगतो. जगन्नाथ पवार ढेबेवाडी दादाजी कुस्ती आणि घोड्याचा व्यवसाय आहे आपला. मी कुठल्याला होतो माझे मामा आमच्या मामा काय बोलताय पुढच्या वर्षी बघू. मागल्या वर्षी कुस्ती करू नका. नंबर 7 प्रतीक ते यात्रेतले हलगी वाजते माहिती आहे का? 10 रुपयाची तसं वाजायला लागले लोकांना वाटले हलगीवाल्याला काय येणार झाले. नाही चांगली माणसं आहेत, गरीब आहेत, कोणाचं तर नाव निघू दे. कोणाची बेजती नको आहे. रोज कुस्त्या चालू आहे. हाताचा घुटणा मान्यावरती ठेवलेला आहे भोसले पहलवानना. एक डाव करा की घुटणा. डावाचं नाव आहे घुटणा. जमलं तर किशात हात घालायचा आहे. बोला. 7 नंबरची कुस्ती आहे. प्रतीक सोनवले मंदरू कोळेगावचा पहलवान आहे. त्याच्या तो खेळणार आहे सागर शिंदे याच्या विरोधात. आणि दोन्ही पण कामाने भिजलेले आहेत मित्रांनो. कोळेगावचे आणि हात सटकत आहेत म्हणून हे वस्तात आहेत. जे कुस्ती मंदरू कोळेगावचे पंच जो निकाल देतात ते त्यांच्या अंगावरती माती टाकतात भरपूर. पण दोघांचं पण अंग पूर्ण चिखलाने माखलेलं आहे. घाम तिकताच येतोय.
करायचा असेल तर असे पोरे घरात एक तयार करा. चिखलानं पूर्ण भरलेले आहेत मित्रांनो. ही बघूया दोन्हीतलं कोण जिंकतोय. आपल्यासाठी एक लाल चड्डी आणि एक हिरवी चड्डी. बघूया हिरवी चड्डी जिंकते का लाल चड्डी. ओके आणि सागर शिंदे पाणीकवाडी सरपंच मंत्री गोळे यांच्या शुभ असते. या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ होतोय. नंबर एक ते पैलवान शशिकांत गोगाडे शौतरी तालुक कोल्हापूर आपण आत या हलगर जरा इकडे मागे एक नंबरचा पैलवान याला त्याला आत घुसा. कडेगावचा हातवरती करा. संपलेल्या कुस्तीमध्ये दीपराज भोसले पैलवान विजय. सूर्यकांत उर्फ सतीश दादासाहेब पाटील यांच्या गोडून विजय पैलवानास 1000 रुपये. चला हलकेवाले जरा बाजूला उभं राहा कुस्ती प्रतीक सोनवली विजयी मंत्रू कोय आणि 12-13 गद्यांचा मानकरी असणारा कोल्हापूर शावडी मैदानामध्ये यायचंय. ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्यांनी ताबडतोब मैदानामध्ये यायचंय. हवं एवढं मैदानात गर्दी का केला हो. चला हातवरती करा. गंगावेश तालीम कोल्हापूर विश्वास हरगुलाचा पट्टा आणि रोख रक्कम 61000 रुपये नावाची कुस्ती लागते. मित्रांनो 61000 रुपयाची ही कुस्ती लागणार आहे. जगन्नाथ पवले ही बघायला कशी भारी वाटते बघा. कुस्ती नीटकी आहे. पैशाकडनं पण नीटकी आहे आणि घड्यांच्याकडनं पण नीटकी आहे. त्यामुळं कसा असतो पैलवान म्हणजे काय एक ऐका. साधू संतावानी रायाचं. चला हे या पोरांना चिठ्ठी दिली का पैलवान. ओ पैलवान जावा तुम्ही तिकडं. तुम्ही आता पुढचं हे बघा. चला कुस्ती अतिशय अटी तटीची. वस्तात फिरता राहा. चला दमानो 61000 रुपये इनामाची. 61000 पैसा हा पैसाच असतो.
संजय केसरे कराड हातवरतीकर कोण आहे? शब्बाश आहे. आणि तुझं नाव काय? संजय कदा. अशी कुस्ती चालू होते, लावून घ्या. हॅलो, कुस्ती निकाली झाली पाहिजे, कुस्ती निकाली झाली पाहिजे. वस्तात वस्तात, कुस्ती सोडवू नका तात्या. कुस्ती निकाल झाला पाहिजे, कुस्ती सोडवायची नाही. आणि कलाकार पलीकर, आणि कलाकार करत होता. संजय केसरे कलाचा पैलवान रेक्षाचा विजय झाला. झाला किसा भाग गोड गरीबा करतो पोरगाय. चला संजय हातवरती कर, संजय हातवरती कर की पोरा ए हातवरती कर ना. हा संपलेल्या कुस्ती मध्ये कला जंगडावरती विजय झाला. पैसे परत शिंगोले. हा आणि निकाल झाला पाहिजे पैलवान. इंद्रजीत शिंदे कसूर आपण हात चला. करण दोडके, करण दोडके कडेगाव, बरोबर आहे का? करण दोडके कडेवाड आणि इंद्रजीत शिंदे कसूर अशी कुस्ती लागते. रोख रक्कम 51,000 रुपये नावाची कुस्ती चालू आहे. हा कैलासवासी गणपतराव परशुराम पाटील, माजी सरपंच मंत्रुळ कोळे व दादासाहेब भाऊ पाटील यांचे स्मरणार्थ अशोक गणपती पाटील व श्री उदय दादासो पाटील यांच्यातर्फे ही 4 नंबरची इनाम रक्कम रुपये 51,000. कसली गुस्ती मित्रांनो, बघा दोघांच्या अंगावर चिक्कल झालं. आलेवाले आलेवाले म्हणते निवेदकानं माझं डोकं खाल्लं या. बरोबर आहे का? माफ करा, मला इथं कमिटीचा आदेश आलाय. आम्ही नंबर 4 ची कुस्ती आकड्यावरती आलेल्या पाहुणे आत चला. पाहुणे आत चला, कुस्ती लावून घ्या. हात आहे, हात आहे, हात आहे. पाच मिनिट टायमिंग आहे या कुस्तीला. बिहार पाटील बापू, बापू कुठे असतील त्यांनी इकडे यार. कुस्तीला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. याच्यानंतर दुसरी कुस्ती पुकारली जाईल. वस्तात कुस्ती निकाली करून घ्या. या बापू वरती या. इराणी एकलिंगी भरलेली आहे. इंद्रजीत शिंदे कसूरचा परवान कालिराम परिधान केलेला. आणि करण दोडके कडेगाव, करण दोडके कडेगाव अशी कुस्ती लागते. इनाम 51,000. 1-2 रुपये 51,000 रुपयाची कुस्ती आहे मित्रांनो. बघूया सामान्य कशी होते, यातला कोण जिंकते. प्रफुल्ल पाटील पुढे मिळाला. कुस्ती चालू झाली. वा कटकटी असते, खटकटी. अक्षय इकडे या. प्रफुल्ल पाटील ज्याच्या नावावर राहिलं ते म्हणजे कडेगाव. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामधील एक अग्रेसर गाव आणि त्या गावचा पैलवान. पैलवान सगळ्यांच्या गावात असतात. आणि समोरून खिमी नावाची पकड पकडलेली आहे. इंद्रजीत शिंदे कसूरचा पैलवान आहे आणि कब्जा घेतला. प्रफुल्ल जरा करा किटाळ्या. प्रफुल्ल जोडी माझं सल्लक हे सावळू मैदान आहे. रोज मी ह्या 51,000 रुपयासाठी कुस्ती आहे मित्र. सावळू मैदान शांत पार पडतंय. हे भगवंत पैलवान रगील आहेत. मनापासून आभार मानतो. का प्रफुल्ल आता बोलावतो पुकारोपरे हे ऐकत नाही, तो ऐकत नाही. धाप होणारे मैदान कधी शिरत्यात. पब्लिक म्हणतात खाली बोलून बसा म्हणताना ऐकत नाही. ठराविक मुंबा. अरे इथं कब्जा आणि आक्रमक कुस्ती. हात काढून किस्सा मारायचा प्रयत्न करतोय.
डावाचं नाव आहे हात काढून गिस्सा, आणि पहिलवानाचं नाव आहे इंद्रजित शिंदे. गाव त्याचं कसूर आहे. एक चाट कच्च्या दिलाच्या असाल तर आत्ताच बाहेर जा. नाही आता का आवडत नाही, कशाबद्दल आवडत नाही त्याचा विचार केला तर फार मोठा अभ्यास आहे. आमचा सातारा जिल्हा म्हणजे वीरांचा, शूरांचा, महापुरुषांचा आणि आता कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. याच काशाबा जाधवानी या महाराष्ट्राचं, या साताऱ्याचं नाक राखलं. 1952 साली हेल्सिंग ऑलिम्पिकला भारताच्या पदामध्ये कुठलंही पदक नव्हतं आणि या साताऱ्याच्या वागानं ह्या जिल्ह्याचं, या तालुक्याचं आणि या महाराष्ट्राचं नाव केलं. करा की टाळ्या. अहो 135 कोटीचा देश भारत देश, आणि वाटलं तर खिशात हात घाला. अशी पोर आणि मर्दूंच्या पुरुषार्थ ह्यालाच म्हटला जातो. आणि एक चाट मारायचा प्रयत्न होता, प्रफुल्ल बरोबर देण्याचा प्रयत्न, नागपट्टी लावलेले इंद्रजित शिंदे न एकरी कच्च लावलेला. मी अनेक कुस्ती मैदान पुकारली आणि त्या काशाबा जाधवानं भारताला कुस्ती क्षेत्रात वैयक्तिक पहिलं पदक दिलं. वैयक्तिक भारताचा भोपळा पणाने मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.